श्रीधर जयवंतांचं घर हेच आहे ना? हो. योगेश जयवंत या घरातले धाकटे बंधू. हो हो. मी कसं ओळखलं? म्हणजे काय, आम्ही फेमस आहोत अख्ख्या जगात. हो हो. कोण आपण? मी निखिलची मावशी नीलकांती सातवडे अडेकर. सातवडेकर ना? मी आलो होतो तुमच्या घरी. सातवडेकरच हो, पण आमच्या गावाला जी जमीन आहे ना, तिच्या सातबाऱ्यावर सात अडेकर असं नाव लिहिलंय. मी म्हटलं नंतर उगाच गोंधळ नको म्हणून सगळ्यांना सांगताना मी सातवडे अडेकरच सांगते. निखिल आहे ना घरात? हो आहे ना. आहे ना? या ना आत. या या ना. मावशी. अरे निखिल कसा आहेस तू? मी बरा आहे, पण आनंद कुठे आहे? अरे मी आले तर काय बिघडलं, आनंद कशाला हवाय? माझे कपडे मी आणलेत नाही काय. या ना बस. आनंद कुठे आहे ना? आहे, तरी पण मीच आले. मला एक तर निखिलला बघायचं होतं आणि माझं तुमच्याकडे एक काम आहे. का काय झालं? माझं मन सागरासारखं विशाल आहे. आता निखिल आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो. पेईंग गेस्ट म्हणजे पैसे देऊन राहणारा पाहुणाच, पण तो मला माझ्या मुलासारखा आहे. हो विचारा त्याला, विचारा विचारा. आता त्यात काय विचारायचं? तर सांगायचा मुद्दा असा की या आता तुमच्या दोन्ही मुली या मला माझ्या मुलीसारख्याच आहे, पण तरी देखील मला एक खरी खुरी मुलगी आहे. खरी खुरी म्हणजे? म्हणजे सख्खी. हो कुंदलतिका तिचं नाव. कुंदलतिका का? वा वा, फारच छान नाव. तर मी काय सांगत होते, या दोन्ही मुली मला माझ्या मुलीसारख्या. हो तुम्ही मला माझ्या भावासारखे. हो भावासारखे. तर मग माझी मुलगी तुमची कोण? आता बघा, तुमची मुलगी मी तुम्हाला भावासारखे. भाची नाही का? हो. ठरलं ठरलं तर मग काय, माझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी आता तुमच्यावरच. जबाबदारी? स्थळ बघायची. हो. आता तुम्ही या तुमच्या मुलींना स्थळ शोधताय ना? त्यांची जमली आहेत. जमली आहे? हो ना. मावशी सॉरी, तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे. अरे त्यात कसला आलाय त्रास, मी माझ्या भावाच्या घरी तर आले. काय हो? हो हो. मावशी मी इथूनच घरी फोन करीन गावाला. अरे पण त्यांनी विचारलं तू घर सोडून इथे का आलायस तर रे. पण मी सांगणार नाही ना मी कुठून बोलतोय ते, फोन केल्याशी कारण. हा चालेल, नको सांगूस आणि घरी येऊ नकोस रे बाबा. हो आवय म्हणजे काय. अरे मी तेच तर तुला सांगायला आले होते. काय झालं आता? म्हणजे आनंद तुला सांगेलच, म्हणजे आनंदनेच मला सांगितलंय. कुंदलतिकेला मी म्हंटल बिलकुल घाबरू नकोस. काय झालंय मावशी? अरे आज पहाटे पहाटे. पहाटे पहाटे? हो. म्हणजे किती वाजता? आठ साडेआठ वाजता. साडेआठ वाजता? हो. आज पहाटे पहाटे दरवाजा वाजला. अहो मग दूधवाला आला असेल. दूधवाला साडेसात वाजता येतो. हो हो. तर पहाटे पहाटे दरवाजा वाजला. आनंद काही उठायला तयार नाही, कुंदलतिका ध्यान लावून बसलेली. थोडक्यात सांगा मावशी प्लीज. हो. तर पहाटे पहाटे कळलं आता पुढे. पहाटे पहाटे दरवाजा वाजला तर दारात हा उडा लंबू माणूस उभा. कोण होत? काय रे, काय रघुनाथ का काय त्याचं नाव? रघुनाथ आपल्या घरी आला होता. हो का? मला रे काय माहित, म्हणत होता मला निखिलला भेटायचंय, मला निखिलला भेटायचंय. मी त्याला सांगितलं की बाबा मला काय, मी काय सांगणार तुला, आणि कुंदलतिकेला उठवू कशी, ती ध्यान लावून बसलेली, आनंद उठायला तयार नाही. माझी तर बापा भोबडीच वळली त्याला एवढं बघून. मी म्हटलं अरे हा काय बघतोय माझ्याकडे.